अध्यक्षाची निवडणूक पार पडल्यानंतर कुठल्या कुठल्या निर्णय आपल्याला तातडीने घ्यायचे, सतत भारताचा विचार हा त्यांच्या मनामध्ये असतो आणि त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही अनेक खासदार निवडून दिलेले, मलाही एकदा निवडून दिलं, परंतु त्या प्रत्येकाच्या काळातली कारकीर्द आपण बघितली. आत्ता जो उमेदवार महायुतीचा म्हणून घड्याळाचं चित्र देऊन तुमच्या समोर आम्ही दिलेला आहे, तोही उमेदवार पहा, त्याच्यामध्ये पाठीमागे 3 वेळेला खासदार म्हणून दिलेला उमेदवार, त्यांची 15 वर्षामध्ये काय कामं झाली ती पहा. मी एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की यामध्ये माग ज्या 15 वर्षाकरता उमेदवार तुम्ही निवडून दिला खासदार म्हणून, त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं आणि विकासाचं काम आणि केंद्राचा निधी आत्ताचा तुम्हाला दिलेला उमेदवार आणल्याशिवाय आम्ही कुठे गप्पा बसणार नाही. तुम्ही म्हणाल असं कसं बोलता? मित्रांनो, ज्याचा उल्लेख विजयराव शिवतरेंनी केला, आम्ही देखील सरकारमध्ये कधी होतो, कधी सरकारमध्ये नव्हतो, विरोधी पक्षामध्ये होतो, विरोधी पक्ष नेता म्हणून पण काम केलं आणि विकास करायचा म्हटलं तर तुम्ही सरकारमध्ये असल्यानंतर जास्त गतीनं विकास होत असतो, निर्णय तुमच्या हातामध्ये असतात, त्याबद्दल धोरण ठरवायचं तुमच्या हातामध्ये असतं, एखादा नवीन अध्यादेश काढायचा तुमच्या हातामध्ये असतं. गेले 10 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपला भारत देश प्रगती करत असताना जर सातत्याने समोरच्या खासदारांनी विरोधच केला तर कसा विकासाला निधी मिळणार, कसा आपल्याला केंद्राचा निधी मिळणार, या गोष्टीचा पण विचार लोकप्रतिनिधींनी करायला हवा. नुसती भाषणं देऊन प्रश्न सुटत नाही, शेवटी लोकांची खळगी पोट ही भरली पाहिजे. आज देखील इथं आम्ही सगळेजण तुमच्या समोर बोलत असताना ज्यावेळेस विजयराव शिवतरेंनी एक भूमिका घेतली आणि त्यांनी अग्रेसिव्हली मांडली, पत्रकारांनी पण सातत्याने त्यांची भूमिका जनतेच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, ब्रेकिंग न्यूज दाखवली, ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अस्वस्थ होत होते. त्यांच्या मनामध्ये मी राज्याचा प्रमुख झालोय, भारतीय जनता पक्षाने 115 आमदारांचा पाठिंबा दिला, त्यामुळे आज महायुतीचं सरकार आलंय आणि ज्या जीवाभावाच्या सहकार्यांच्या करता मी मुख्यमंत्री झालोय आणि ह्या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न करतोय, त्यावेळेस माझ्या जीवाभावाचे सहकारी जर अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढे चालले तर मग मला तरी कशाला मुख्यमंत्री पद हवंय, मी कुणाकरता हे करणार आहे, अशा प्रकारचं एक मनामध्ये त्यांच्या विचार यायला लागले आणि त्याच्यातली एक गोष्ट विजयरावांच्या कानावर गेली आणि विजयरावांच्या मनामध्ये क्षणात बदल त्या ठिकाणी झाला. विजयराव जेवढे त्या ठिकाणी एखाद्याच्या मागे लागले की त्याला सळो की पळो करून सोडतात, मग मागचा पुढचा विचार करत नाही. त्याच्यामुळं मी विजयरावांचं शत्रुत्व पण पाहिलंय आणि मधी वर्षा बंगल्यावर आम्ही असताना मी विजयराव एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे जण बसलो होतो, त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात हात दिला, म्हणलं आता अजित पवार मैत्री काय अस्तित्व देखील विजयराव तुम्हाला दाखवून देईल, अशा प्रकारची एक भूमिका. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं वर्षा बंगल्यावर 2 तास बसलो होतो की मला माझ्या 12 लोकसभा मतदारसंघातला बोरवेला मुळशी असेल, माझा पुरंदर हवेली असेल, माझा 12 इंदापूर दौंड असेल, माझा खडकवासला असेल, ह्या भागातले प्रश्न राज्य सरकारच्या अधिकारातले आणि केंद्र सरकारच्या अधिकारातले सुटले गेले पाहिजे. त्याच्या संदर्भातलं त्यांनी त्या ठिकाणी निवेदन त्याही दिवशी दिलं, आजही आमच्या हातामध्ये इथं उतरलं दिलं आणि त्यांनी पण स्वतःच्या भाषणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला. ते म्हणले मला स्वतःला काही नकोय, ज्या जनतेने माझ्यावर प्रेम केलं, ज्या जनतेने मला आमदार केलं, ज्या जनतेने मला राज्यमंत्री केलं, त्या भागातल्या प्रश्न जर नाही मी सोडवले तर मला झोप येत नाही, मला वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, परंतु त्या आजारावर मात करून मी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता दिवस रात्र मेहनत करत असतो, कष्ट घेत असतो आणि त्याच्यातनं एक एक गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केली.